येवलमनमाड महामार्गावर अंकाई बारी येथे एर्टिगा कार आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या अपघातात 6 जण ठार झाल्याची घटना घडली असून येवलाकडे जाणारी एर्टिगा कार आणि मनमाडकडे येणाऱ्या आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील सर्व 6 जण हे एकाच कुटुंबातील सदस्य जागीच ठार झालेत. हा भीषण अपघात पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मनमाडपासून जवळ असणाऱ्या अंकाई बारीत झाला असून अपघात इतका भयानक होता की त्यात कार चक्काचूर झाली आहे. या अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय. ठार झालेल्यांमध्ये 3 महिला, 2 पुरुष आणि 1 8 महिन्याच्या लहान बाळाचा समावेश आहे. मयत हे कोपरगावचे रहिवासी असून अपघातामुळे येवला मनमाड महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान या अपघातामध्ये 60 वर्षीय बाळासाहेब मुरलीधर आनाड, इंदुबाई बाळासाहेब आनाड वयवर्ष 55, श्रीनाथ बाळासाहेब आनाड वयवर्ष 25, मोहिनी गणेश खांदवे सर्व राहणार शारदानगर कोपरगाव, हरी गणेश खांदवे वयवर्ष 5 आणि भीमाबाई बापू गोखले वयवर्ष 70 राहणार इंदोर हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य मयत झालेत. अपघातानंतर 6 मयतांना येवला ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. या अपघातानंतर कोपरगाव शहरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जाते. दरम्यान प्रत्यक्षदर्शी धर्मा दामले यांनी अपघाताविषयी अधिक सांगितले. येवल्याहून जाणारी एर्टिका आणि कोपरगावकडनं येणारा आयशर टेम्पो यांच्या भीषण अपघाताचा आवाज आम्हाला येताच आम्ही शेजारीत राहतो. आम्ही तिथं धाव घेतली. धाव घेतल्यानंतर ते बघितलं तर त्या जागेत तो आयशर टेम्पो ते अर्टिगावर होता. आणि मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केले. पोलिसांच्या गाड्या आल्या आणि मग ट्रेन हायड्राला येत नव्हते लवकर. मग आम्ही जवळच्या जेसीपीवाल्याला बोलून ती गाडी बाजूला सरकून तेवढे मोठे आम्ही स्वतः काढले आणि ॲम्ब्युलन्समध्ये. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एसनॅन मीडिया, येवला.